नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेले जे ऑनलाईन वर्ग आहेत त्यामध्ये मी ललित बेडसे शिवसृष्टी मनपा माध्यमिक शाळा आपले सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला इयत्ता 9वीचा विषय मराठी प्रथम भाषा यामधील कृतीपत्रिका व त्याचे स्वरूप अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आठवीपर्यंतचं आतापर्यंत तुम्ही जेव्हा आठवीला होतात आठवीपर्यंतचं जे मूल्यमापन होतं किंवा जी परीक्षा पद्धती होती ती वेगळी होती आणि या वर्षापासून 9वीला तुम्ही माध्यमिकला आला आहात तर माध्यमिकची जी मूल्यमापन पद्धती आहे ती सुद्धा वेगळी आहे। आता तुम्हाला या दोघांमधला फरक समजून घेणं गरजेचं आहे। तुम्हाला 8वीपर्यंत जी काही मूल्यमापन पद्धती होती त्यामध्ये तुम्हाला श्रेणी दिली जायची गुणांऐवजी, परंतु आता 9वीला आल्यानंतर मात्र तुम्हाला गुण दिले जाणार आहेत। प्रत्येक विषयाला तुम्हाला 35 गुण मिळवणं गरजेचं आहे। मग त्यासाठी तुम्हाला चांगल्या गुणांनी पास व्हायचं असेल, चांगल्या गुणांनी पुढे जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुम्हाला जी कृतीपत्रिका दिलेली आहे, आता प्रश्नपत्रिका नाही म्हणत तिला, कृतीपत्रिका म्हणतात, कारण या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कृतीला, तुमच्या सृजनशीलतेला आणि तुमच्या विचारांना अधिक महत्त्व असतं। प्रश्नपत्रिकेत फक्त प्रश्न असायचे, आता मात्र तुम्हाला तो कृती आराखडा अधिक बोलका झालेला आहे आणि मग या कृती आराखड्याचा किंवा कृतीपत्रिकेचा तुम्हाला फायदा काय होणार आहे की तुमच्या अभ्यासाला एक चांगली दिशा मिळणार आहे। आणि मग तुम्हाला त्यासाठी आजच्या या आपल्या अभ्यासामध्ये तुम्हाला कृतीपत्रिका समजून घेणं गरजेचं आहे। आता ही जी कृतीपत्रिका आहे ती एकूण 80 गुणांसाठी आहे आणि 20 गुणांसाठी तुम्हाला तोंडी परीक्षा आहे, अशी एकूण 100 गुणांसाठी हा आपला पेपर आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा कुठे प्रवासाला जायचं असतं किंवा टूरवर जायचं असतं अशा वेळेला तुमच्याकडं सगळं व्यवस्थित प्लॅनिंग नियोजन असलं तर ते टूर अधिक समाधानकारक होतं। त्याच पद्धतीने तुमच्या या अभ्यासामध्ये सुद्धा फक्त अभ्यास करणं गरजेचं नाही आहे, तर आपण ज्याही परीक्षेचा अभ्यास करतो त्या परीक्षेची जर स्वरूप माहिती असलं आपलं, त्याचे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, त्याच्यातल्या कोणत्या घटकावर किती मार्क्सला विचारलं जातं हे सगळं जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे गुण मिळवता येतात किंवा वेळेची बचत करून चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्तरं लिहिता येतात। म्हणून कृतीपत्रिका प्रत्येकाने त्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे। कृतीपत्रिका ही आपल्याला निश्चितच आपल्या गुणांमध्ये आणि आपल्या एकूण आपल्या अभ्यासाला एक चांगल्या दिशा देण्याचं काम करत असते, म्हणून आपण आज कृतीपत्रिका समजून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही जी आपली कृतीपत्रिका आहे याच्यामध्ये एकूण 5 विभाग आहेत, गद्य विभाग, पद्य विभाग, स्थूल वाचन, भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन। आता 5 विभाग आणि 5 प्रश्न आहेत, म्हणजे गद्य विभागाचा पहिला प्रश्न, पद्य विभागाचा दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न हा स्थूल वाचन विभागावर आहे आणि चौथा प्रश्न अभ्यास भाषा अभ्यास आहे आणि 5वा प्रश्न हा उपयोजित लेखनावर आहे। याच्यातले काही उपप्रकारसुद्धा आहेत तेही आपल्याला बघायचे आहेत। आता बघा, तुम्हाला जे धडे दिलेले आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याला एकूण 18 गुण आहेत, ज्या तुम्हाला कविता दिलेल्या आहेत त्यांना एकूण 16 गुण आहेत, स्थूल वाचन दिलेले आहेत त्यांना 6 गुण, भाषा अभ्यास आहे व्याकरण आणि भाषा अभ्यास त्याच्यासाठी 16 गुण आहेत आणि जे काही उपयोजित लेखन आहेत तुम्हाला करायचं आहे त्या उपयोजित लेखनासाठी एकूण 24 गुण आहेत। असं एकूण 80 गुणांचा आपला कृती आराखडा आहे किंवा हे कृतीपत्रिका आहे। तर आपण सर्वप्रथम आता विभाग 1 म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 याकडे जाऊया। मित्रांनो, हा आपला पहिला जो विभाग आहे हा गद्य विभाग आहे। गद्य विभागामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला अ, त्याचे जे 3 उपप्रश्न आहेत तो पहिला उपप्रश्न आहे अ, दुसरा आहे आ आणि तिसरा आहे ई। आता उतारावरचे प्रश्न याच्यात लिहायचे आहेत। पहिला जो असतो पठित उतारा अ भागामध्ये, तो पठित उतारा तुम्हाला 7 गुणांसाठी आहे आणि तो जो पठित उतारा आहे तो तुम्हाला 130 ते 150 शब्दांपर्यंत दिला जाईल। 2 पठित उतारे आहेत आ भागामध्ये सुद्धा सेम, तुम्हाला सारख्यासाठी पठित उतारा असणार आहे आणि ई भागामध्ये जो असणार आहे अपठित उतारा तो तुम्हाला 4 गुणांसाठी असणार आहे। हा ई भागातला जो अपठित उतारा आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे
आता या आ उपप्रश्नामध्ये तुम्हाला आधी अप्रश्नासाठी पठित पद्यासाठी जी कविता दिलेली होती ती सोडून मग पाठ्यपुस्तकातल्या कोणत्याही इतर दोन कवितांची फक्त नावे दिली जातील, पूर्ण कविता दिली जाणार नाही हे लक्षात घ्या, फक्त नावे दिली जातील आणि त्याच्यावर तुम्हाला खालील प्रश्न विचारले जातील। आता हा जो उपप्रश्न आहे आ त्याच्यामध्ये सुद्धा एक आणि दोन असे उपप्रश्न आहेत। आता पहिला जो आहे तो कृतीसाठी दिलेला आहे, मुद्द्यांच्या आधारे कृती करणे। मग आता याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे विचारले जातील बघा, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा, चार गुणांसाठी आहे। मग वेगवेगळ्या कृती आहेत त्याच्यातल्या, सगळ्याच कृती विचारल्या जातील असं नाही, एक एक गुणांच्याही विचारल्या जातील। चार गुणांसाठी बघा, एक एक गुणांच्या दोन आणि दोन गुणांची एक अशी विचारली जाईल किंवा दोन दोन गुणांच्या दोन असंही विचारलं जाईल। आता यामध्ये आपल्याला कोणकोणत्या कृती आहेत त्या आपण बघूया। पहिली जी कृती आहे, प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री, त्याला आहे एक गुण। प्रस्तुत कवितेचा विषय, त्याला आहे एक गुण। प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा, त्याला दोन गुण आहेत। कवितेतील कोणतेही दोन शब्द देणे व दोन्ही सोडवणे प्रत्येकी एक गुण आहे। प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा, त्याला सुद्धा दोन गुण आहेत। आणि प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा, त्याला दोन गुण आहेत। कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा, दोन गुण। कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा, दोन गुण। आणि प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा ना आवडण्याचे कारण लिहा। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे पहिला दुसऱ्या उपप्रश्नासाठी चार गुण आहेत। आणि याच्यामध्ये अजून एक उपप्रश्न आहे, तो आहे तुमचं रसग्रहण, कवितेचं रसग्रहण। बघा, कवितेचं रसग्रहण वेगळं, आपण बऱ्याचदा मुलं गोंधळ करतात, रसग्रहण आणि मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहिणं या दोघांमध्ये फरक आहे। रसग्रहणामध्ये फक्त तीन मुद्दे येतात, त्यामध्ये बघा तुम्हाला पाठ्यपुस्तकातील कोणत्याही कवितेतील दोन किंवा चार ओळींच्या रसग्रहणाची असेल तुम्हाला त्यासाठी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पूर्ण कविता दिली जाणार नाही, यासाठी सुद्धा तुम्हाला दोन किंवा चार ओळी दिलेल्या जातील। आणि मग तुम्हाला या ज्या काव्यपंक्ती दिल्या जातील त्यांचं रसग्रहण करताना पुढील तीन मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला परिच्छेदाचं रसग्रहण करणं अपेक्षित आहे। मग ते तीन मुद्दे कोणते आहेत? ते तीन मुद्दे आहेत आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये। आता आशय सौंदर्यमध्ये काय करतो आपण, यामध्ये कवीचे कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी। प्रत्येक कवितेतील कोणत्याही दोन काव्यपंक्तींचे हे मुद्दे साधारणपणे सारखेच राहतील। आणि काव्य सौंदर्य दुसरं, यामध्ये दिलेल्या पंक्तीतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना यांविषयी लिहावे। ही माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरून लिहावी लागणार आहे, त्यासाठी कवितेचा भावार्थ बारकाईने अभ्यासावा। पुढचा आहे भाषिक वैशिष्ट्ये। आता त्या कवितेचं रसग्रहण करताना भाषा अत्यंत महत्त्वाची असते, त्या कवितेची भाषाशैली कशी आहे, कवीची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे, ती ग्रामीण भाषा आहे की बोलीभाषा आहे, संवादात्मक आहे, निवेदात्मक आहे की चित्रदृश्य आहे, यांच्यापैकी कोणती आहे, या सर्व गोष्टींचा तुम्हाला या ठिकाणी विचार करायचा आहे। आणि अशा पद्धतीनं रसग्रहण कृती आपल्याला करायची आहे, याला सुद्धा चार गुण आहेत। बघा मग, पहिले जे तुम्हाला दिले जाईल पठित पद्य अ भाग प्रश्न, दुसरामध्ये पद्यविभागामध्ये अ भाग पठित पद्य आठ गुणांसाठी आहे। त्यानंतर आ ह्या उपप्रश्नामध्ये मुद्द्यांच्या आधारे सोडवणे, त्याला चार गुण आहेत। आणि त्याच्यामध्ये दुसरा जो उपप्रश्न आहे त्याच्यामध्ये रसग्रहण आत्ता आपण जो पाहिला तो, याला सुद्धा चार गुण आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न क्रमांक दोन आपण संपवला, लक्षात घेतला। आता तिसरा जो प्रश्न आहे किंवा तिसरा जो विभाग आहे स्थूलवाचन, स्थूलवाचन हा स्वमत अभिव्यक्तीच्या तीन गुणांच्या तीन कृती कोणत्याही याच्यामध्ये दोन सोडवायच्या असतात। हा तुम्हाला किती गुणांना आधारित आहे, तर हा तुम्हाला सहा गुणांना आधारित असणारा हा प्रश्न आहे। आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला तीन गुणांच्या तीन कृती दिल्या जातील पण त्या कोणत्याही तुम्हाला दोनच सोडवायच्या आहेत।
म्हणजे एक कृती तीन गुणांसाठी आहे हे लक्षात घ्या। हा सुद्धा अतिशय सोपा आणि सहज चांगल्या प्रकारे गुण मिळून देणारा विभाग आहे। मग यामध्ये गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण, कृती प्रश्न तीन हा प्रश्न स्थूल वचनासाठी नेमलेल्या पाठांवर स्वमत अभिव्यक्तीवर आधारलेला आहे। कौशल्य यावर तीन कृती देण्यात येतील, त्यांच्यापैकी दोन सोडवणं अपेक्षित आहे। आता याच्यामध्ये अजून कशा प्रकारच्या कृती दिल्या जातात, तर दिलेल्या मुद्द्यांवरून टिपा लिहा, पाठातील संदेश विचार किंवा एकंदरीतच यांच्या आधाराने कृतीची पाठाची वैशिष्ट्ये किंवा यावर इत्यादी घटकांवर कृतीची रचना केलेली असते। अशा प्रकारे तुम्हाला स्थूल विभाग आहे, फारस तुम्ही विद्यार्थी लक्ष स्थूल वाचनाला बाजूला मग दिलेल्या मुद्द्यांवरून टिपा लिहा, पाठातील संदेश विचार मूल्य। आता एक गोष्ट अजून लक्षात घेण्यासारखी अशी आहे की विद्यार्थ्यांनी यामध्ये नेमकं बघितलं पाहिजे आपल्याला किती विचारलेलं आहे। बरेचसे विद्यार्थी एकच कृती सोडवतात, काही विद्यार्थी तीन कृती सोडवतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला तीन पैकी दोन सोडवायचे आहेत हे लक्षात घ्या। आता सगळ्यात महत्वाची कृती आली भाषा अभ्यास। आता भाषा अभ्यास तुम्हाला 16 गुणांसाठी आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण आणि भाषा अभ्यास ही जी कृती आहे ना, ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळून देणारी कृती आहे। बऱ्याच शास्त्रांच्या विषयाप्रमाणेच मराठी विषयामध्ये सुद्धा जास्त गुण मिळवायचे असतील तर भाषा अभ्यास हा अत्यंत महत्वपूर्ण ठरतो। मग भाषा अभ्यासामध्ये सुद्धा दोन उपप्रश्न आहेत, प्रश्न चौथा जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन उपप्रश्न आहेत। पहिला आहे पाठ्यपुस्तकातील भाषा अभ्यास, आता हा सुद्धा 8 गुणांसाठी। आता याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघूया, नंतर पुढचा उपप्रश्न पाहूया। आता पाठ्यपुस्तकातील भाषा अभ्यास जो असतो याच्यामध्ये सर्वप्रथम अलंकार दिलेले आहेत, दोन गुणांसाठी असतात अलंकार। आता मग अलंकार मध्ये कोणकोणते अलंकार आहेत तुम्हाला माहिती असेल ना, अलंकार तुम्ही बघितले असेल, माहिती असेल, रूपक अलंकार, व्यतिरेक अलंकार, दृष्टांत अलंकार, चेतन गुणोक्ती अलंकार। आता व्यतिरेक अलंकार तुम्हाला माहितीये, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते, त्याचं उदाहरण सुद्धा तुम्ही बघितलं असेल, अमृताहून गोड नाम तुझे देवा। तसंच तुमचा दृष्टांत अलंकार, एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादं उदाहरण देणं म्हणजे दृष्टांत अलंकार। त्यासाठी लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारावा हे उदाहरण दिलं जातं। चेतन गुणोक्ती अलंकार असतो, अचेतन वस्तूवर जेव्हा सचेतनाचा किंवा मानवी प्राण्यांवर मानवी गुणधर्मांचा आरोप केला जातो तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो। म्हणजे अशा प्रकारे अलंकार सुद्धा तुम्हाला विचारला जातो दोन गुणांसाठी। पुढचा आहे रस विचार। आता तुम्ही कदाचित रस विचार अभ्यासला सुद्धा असेल, हा सुद्धा एक महत्वपूर्ण भाग आहे। तर यामध्ये मानवी जीवनात कलेचं जे अनन्यसाधारण महत्व आहे, कोणतीही कलाकृती पाहताना त्याचा आस्वाद घेताना आपल्या मानवी मनामध्ये वेगवेगळे तरंग उठत असतात आणि मग कलेचा आस्वाद घेण्याचं जे कौशल्य असतं हे प्रत्येकाच्या अनुभव क्षमतेवर अवलंबून असते आणि मग ही जी अनुभव क्षमता आहे ही तुमच्या शालेय वयापासूनच वृद्धिंगत व्हावी यासाठी रसास्वाद ही फार महत्वाची कल्पना आहे। आणि मग तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्थायी भावांची उत्कट स्थिती जी असते ते म्हणजे रस होय। मग ते रस कोणकोणते असतात, मग त्याच्यामध्ये करुण रस, शांत रस, रौद्र रस, हास्य, अद्भुत, बिभत्स, भयानक, शृंगारवीर असे 9 प्रकारचे रस असतात हे याच्यावर इथं प्रश्न विचारले जातात। त्यानंतर मात्रा आणि मात्रावृत्ती, दिंडी आणि आर्य आपण बघितलेलं आहे। लेखन नियम सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे, यामध्ये तुम्हाला काय विचारलं जातं, रस्व दीर्घ लेखन, रस्व कोणता असावा, दीर्घ कोणता असावा शब्द याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातात। आणि पारिभाषिक शब्द म्हणजे काय असतं माहिती का, एक इंग्रजी शब्द दिलेला असतो त्याचा तुम्हाला अर्थ लिहायचा असतो मराठीमध्ये। मग उदाहरणार्थ कसा, कॅज्युअल लिव्ह हा इंग्रजी
अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. हा प्रश्न कुणीही याला हे घेऊ नका, प्रत्येकाने याचा व्यवस्थित अभ्यास करा. आता आपल्याला जो पुढचा प्रश्न बघायचा आहे तो आहे उपयोजित लेखन, विभाग पाच उपयोजित लेखन. या हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण याच्यामध्ये उपप्रश्न सुद्धा तीन आहेत आणि गुण सुद्धा 24 आहेत. मित्रांनो, 24 गुण म्हणजे खूप होतात. या घटकाला जास्तीत जास्त महत्व दिलं गेलं पाहिजे. आपला जीवनाशी निगडीत प्रश्न आहे, कारण उपयोजित लेखन हा आपल्याला प्रत्यक्ष जीवनात सुद्धा खूप उपयोगाचा आहे. आता याच्यात प्रश्न पाचवा जो आहे, अ पत्र लेखन आहे. आता तुम्हाला माहिती असेल पत्र लेखन करताना तुम्हाला औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन प्रकारचे पत्र लेखन आहे. यामध्ये तुम्हाला हा जो घटक आहे हा 6 गुणांसाठी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला पत्र लेखन करताना आता पूर्वीसारखं पत्र लेखन राहिले नाही. आता ई आपण ईमेल जो लिहितो ना त्या ई पत्रासारखे आपल्याला आता पत्र लिहायचे, औपचारिक पत्र. मग त्याच्यामध्ये तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये दिनांक लिहायचा आणि प्रेषक व प्रति यांची नावे व पती यांची सुरुवात डावीकडूनच करावी, तसेच प्रत्येक परिषदाची सुरुवात डावीकडूनच करावी. अशा प्रकारे तुम्हाला काही नियम त्याचे तुम्हाला पत्र लेखनाचे लक्षात घ्यावे लागतील. मग त्यामध्ये तुम्हाला एक मागणी पत्र लिहा, तक्रार पत्र लिहा, स्वपरिचय लिहा, कोणतंही लिहा, त्याला 6 गुण आहेत. हे हक्काचे 6 गुण आहेत. आणि बऱ्याचदा काहींना पत्र लेखन जर कठीण वाटत असेल तर त्यांनी सारांश लेखन केलं तरी हरकत नाही. आता सारांश लेखनासाठी एक गोष्ट महत्वाची अशी आहे की प्रश्न क्रमांक 1 मध्ये जो अपठित उतारा दिलेला आहे, ई हा उपप्रश्न, त्याचा तुम्हाला एक तृतीयांश सारांश करायचा आहे, वेगळा उतारा दिलेला जाणार नाही. मग हा जेव्हा तुम्ही एक तृतीयांश सारांश करतात तर एक तृतीयांश सारांश बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज असतो की एक तृतीयांश सारांश लेखन करणं म्हणजे काय, की पॅरेग्राफ मधलं काहीतरी जसं तसं एक दोन ओळी लिहून देणं, त्याला सारांश म्हणत नाही. तुम्हाला एक तृतीयांश सारांश लेखन करताना तो जो उतारा दिलेला आहे तो आधी काळजीपूर्वक वाचला पाहिजे. तो आधी तुम्ही एकदा वाचलेला आहे जेव्हा तुम्ही त्याच्यावरचे कृती आकलन कृती सोडवल्या तेव्हा, त्यानंतर त्या उतारामध्ये कोणता विचार मांडला आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि मग त्यानंतर त्या उतारामध्ये जे काही विचार मांडलेले आहेत ते आपल्या शब्दामध्ये नंतर लिहून काढायचे असतात. मग या उतारामधले उदाहरण अलंकारिक भाषा जशीच्या तशी लिहिण्याची गरज नाही. मूळ उतारा जसा आहे ना तसं अजिबात लिहायची गरज नाही. थोडक्यात आणि आपल्या शब्दामध्ये सारांश लेखन करणं गरजेचं आहे. उतारावर कोणत्याही प्रकारचं आपल्याला भाष्य करायचं नाहीये. लेखकाचाच विचार मांडायचा, आपला स्वतःचा नाही पण लेखकाचाच विचार थोडक्यात आपल्याला मांडायचा आहे. तुम्हाला जर तुम्हाला जो पॅरेग्राफ दिलेला असतो हा व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्हाला त्याच्यातले अनावश्यक शब्द काढून टाकलं जाईल. आणि या सारांशला सर्वप्रथम तुम्ही शीर्षक देणं गरजेचं आहे, योग्य ते शीर्षक देणं सारांश लेखनाला गरजेचं आहे. अशा प्रकारे प्रश्न पाचवा हा 6 गुणांसाठी, त्याच्यामध्ये तुम्हाला पत्र लेखन करा किंवा त्याला वैकल्पिक दिलेलं आहे सारांश लेखन करा, दोघांपैकी कोणतंही तुम्ही एक निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे पुढचा उपप्रश्न आहे आ, त्याच्यामध्ये तुम्हाला जाहिरात लेखन दिलेलं आहे, 5 कृती दिलेल्या आहेत. बघा, जाहिरात लेखन, मुलाखत, संवाद लेखन, वृत्तांत लेखन, कथा लेखन. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला ह्या जरी 5 दिलेल्या आहेत तुम्हाला प्रश्नपत्रिकेत 3च दिल्या जातील कृती, त्या 3 पैकी फक्त तुम्हाला किती लिहायच्या आहेत, फक्त 2 कृती सोडवायच्या आहेत. कोणत्याही 2 सोडवायच्या आहेत 10 गुणांसाठी. त्यासाठी तुम्हाला बघा मग जाहिरात लेखन हे किती मार्काला आहे, ते सुद्धा 5 मार्काला आहे, 50 ते 60 शब्द. मुलाखत 60 ते 80 शब्द, संवाद लेखन 60 ते 80 शब्द, वृत्तांत लेखन 60 ते 80 शब्द आणि कथा लेखन सुद्धा 60 ते 80 शब्दामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आता त्याच्यातील जे जाहिरात लेखन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या कृती पत्रिकेमध्ये जाहिरातीचा प्रश्न कृतीयुक्त स्वरूपात दिला जाईल. त्यासाठी मग एखादा प्रसंग, चित्र, बातमी, शैक्षणिक विषय, मुद्दे, त्यापैकी कोणत्याही एका स्वरूपामध्ये विषय दिला जाईल. आणि मग तुम्हाला जाहिरात लिहिताना दिलेल्या कृतीतील सर्व मुद्द्यांचा विचार करावा लागेल. चित्र किंवा सजावट अनिवार्य नाही, शब्दरूप महत्वाचे असते. जाहिरात लेखनात बरेच लोक सजावटीला आणि चित्राला महत्व देतात, तर त्याच्यातलं जे कंटेंट असतं शब्द महत्वाचे असतं. मग कशा प्रकारची कृती दिली जाईल तुम्हाला जाहिरात लेखनामध्ये,
तर शब्दावरून जाहिरात लेखन करणे, जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे, विषय देऊन जाहिरात लेखन करणे, दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे, कलात्मक सर्जनशील रीतीने तयार केलेल्या अन्य कोणत्याही कृती आधारे जाहिरात लेखन करणे. शब्द मर्यादा किती आहे? 50 ते 60 शब्द. बघा, जाहिरात नेमकी कोणत्या वस्तूची आहे किंवा सेवेची आहे हे ठळकपणे जाहिरातीत मांडणं गरजेचं आहे. जाहिरात तयार करताना त्याच्यामध्ये मथळा उपमथळा तयार करावा. त्याच्यामध्ये मग तुम्हाला वाटलं तर सुभाषिते, सुवचने या ओळी तुम्ही टाकू शकतात किंवा शब्द प्रयोग सुद्धा करू शकतात. आणि एक लक्षात घ्या, जाहिरात करताना ही नेहमी कमी शब्दामध्ये अधिक सोपी, आकर्षक आणि वेधक असावी. व्यावहारिक भाषा वापरली तरी चालेल अशा पद्धतीनं यामध्ये जाहिरात लेखन करायचंय. मग आपण कोणत्याही याच्यावर करू शकतो जाहिरात, तुम्हाला तिथं दिलेलंच राहील. मुलाखत पण तुम्हाला माहितीये 60 ते 80 शब्दात लिहायचं आहे. संवाद लेखन तुम्ही करू शकतात. आता त्याच्यात आपण वृत्तांत लेखन बघूया. वृत्तांत लेखन सुद्धा तुम्हाला कृती पत्रिकेतील एखाद्या घटना किंवा प्रसंगाची, एखाद्या समारंभाची माहिती देऊन त्या आधारे तुम्हाला वृत्तांत लेखन करण्यास सांगितलं जाईल. शाळेत परिसरात साजरे झालेले कार्यक्रम, उदाहरणार्थ मराठी भाषा स्नेहसंमेलन, घडामोडी, वृक्षारोपण, सहल, आपत्ती व्यवस्थापन वगैरेंची माहिती देऊन बातमी लेखनासाठी मुद्दे दिले जातील. आणि बातमी लेखनासाठी मुद्दे हे शब्द किंवा चित्रे यांच्या सहाय्याने दिले जातील. त्यासाठी तुम्हाला 60 किंवा 80 शब्द असणार आहेत. मग बातमी बघा, बातमी तुम्हाला वृत्तांत लेखन करताना ते पल्हाळी नसावं, त्याचा स्थळ काळ याचा आवर्जून उल्लेख करावा. घटना जशीच्या तशी लिहावी, स्वतःचे मत व्यक्त करू नये वृत्तांत लेखनामध्ये. आणि वृत्तांत लेखनाची भाषा ही नेहमी सोपी आणि साधी असावी, छोटी वाक्य असावी. आणि त्याला बातमीला योग्य शीर्षक देणं गरजेचं आहे. आता मग एखाद्या समारंभाची बातमी असेल तर कोणी आयोजन केलं, अध्यक्ष कोण होते, कोण पाहुणे होते याचा सुद्धा उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या वृत्तलेखनामध्ये कोणाचीही भावना दुखावणं जाणार नाही, निंदा लालस्ती असू नये, प्रतिमा डागणार असू नये, म्हणून हे वृत्तांत लेखन महत्वाचं आहे. आणि कथा लेखन सगळ्यांना माहिती आहे, कथा कशी लिहायची, बरोबर? कथा लेखन सगळ्यांचं आवडते, बरेच याला महत्व देतात, काही हरकत नाही. त्यासाठी तुम्हाला पुढील महत्वाचं लक्षात ठेवायचं, तुम्हाला कशा प्रकारे विचारलं जाईल कथा लेखन, तर मग सुरुवात देऊन कथेचा शेवट करायला सांगितलं जाईल, किंवा शेवट देऊन कथा सुरुवातीपासून लिहायला सांगितलं जाईल, किंवा महत्वाचे काही शब्द देऊन कथा लिहायला सांगितले जाईल, किंवा कथा बीजावरून कथा लिहायला सांगितली जाईल, किंवा शीर्षकावरून मुद्द्यांवरून कथा लिहायला सांगितली जाईल. कृती पत्रिकेत दिलेली अपूर्ण कथा उत्तर पत्रिकेत लिहिण्याची आवश्यकता नाही. त्यात परीक्षेचा महत्वाचा कालावधी वाया घालू नये. बघा, तुम्हाला काय, बरेच विद्यार्थी काय करतात, तिथं जो दिलेला मुद्दे असतात, म्हणजे आता सुरुवात दिलेली असेल ना, तर ते पण लिहितात, ते लिहू नका कथा लेखनासाठी. त्याच्या पुढे जे असतं ना, तिथून लिहायला सुरुवात करा, म्हणजे तुमचा वेळ पण वाया जाणार नाही आणि तुमचं कथा लेखनही चांगल्या प्रकारे होईल. आलं लक्षात? अशा मग हा जो उपभाग आहे, 10 गुणांसाठी मला 3 विचार येतील किंवा 4 विचार येतील, कोणतेही 2 मला सोडवायचे. म्हणतात तो 8 गुणांसाठी आहे. यामध्ये 3 घटकांपैकी कोणत्याही 2 घटकांवर कृती देण्यात येईल व त्यापैकी 1 तुम्हाला कृती सोडवावी लागणार आहे. बघा, हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. निबंध लेखन आपण नेहमी करतोच, बरोबर आहे ना? पण निबंध लेखन करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विषय आपण निवडताना काळजी घेतली पाहिजे. बरेच विद्यार्थी सुरुवात आणि नाही जमलं मग सोडून देतात आणि मग दुसरा खाडाखोड करतात. असं करू नका. आधीच तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला नेमकं कोणत्या घटकावर निबंध लेखन करायचं आहे. आता मग तुम्हाला परीक्षा, ह्या 3 घटक, खालील 3 घटक आहेत, प्रसंग लेखन, आत्मकथन आणि कल्पना प्रधान, यांच्यापैकी तुम्हाला 2 घटक परीक्षेमध्ये विचारले जातील, त्याच्यापैकी तुम्हाला एकच सोडवायची. मग त्याच्यामध्ये प्रसंग लेखन आहे ना, त्यामध्ये काय करायचं, तुमच्या अनुभव विश्वाला परिचित असाच प्रसंग देऊन तुम्हाला वर्णन करण्यास सांगितलं जाईल, किंवा मग तुम्हाला एखादं चित्र दिलं जाईल त्याचंही वर्णन केलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्हाला 100 ते 120 शब्दामध्ये हा निबंध लिहायचा आहे. हा तुम्हाला 4 गुणांसाठी असेल, सॉरी 8 गुणांसाठी असेल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मग विषय कसा असू शकतो, मग अकस्मात पडलेला पाऊस, मग त्यासाठी एखादं चित्र दिलं जाईल, त्या चित्रामध्ये मग पावसापूर्वीचे वातावरण, पावसाचा प्रत्यक्ष अनुभव, अविस्मरणीय अनुभव, तुमच्यावर झालेला परिणाम,
अशा प्रकारचं एखादं चित्र त्याच्यावर मुद्दे दिले जातील आणि त्याच्यावरून तुम्हाला ते प्रसंग लेखन करायचं आहे. आता आत्मकथन बघा, आत्मकथन हा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा निबंध होऊ शकतो तुम्ही जर व्यवस्थित त्याचं अभ्यास केला तर मग तुम्हाला कृती पत्रिकेमध्ये या कृतीसाठी आत्म